ते मुद्दाम चिटकवण्याची कूटनीती महाराष्ट्रात कोण करतं हे मराठा समाजाला आता सांगायची गरज राहिलेली नाही. एका शेतकऱ्याचा सामान्य मुलगा एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करतंय हे पाहूनच तुमच्या पोटदुखी वाढलेली आहे. एकदा तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या क्षणी नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करता, हिंदू राष्ट्र बोलता. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा कोणीही व्यक्ती नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करू शकत नाही. ब्राह्मण, मारवाडी अशा जातींचा उल्लेख केलाय. गुणवत्ता ही कुठल्या जातीची मक्तेदारी नसते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विसरताय, तुम्ही कॉलेज जीवनात असताना मला सांगा की सर्वात जास्त ब्राह्मणांना शिव्या कोण देत होत? नमस्कार. काल गोदापट्ट्यात श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाकाय मराठा समाज एकत्रित आला. हे पाहून गुणरत्न सदावर्ते नेहमीप्रमाणे बरळले. ते म्हणाले की जरांगे पाटील हे सुप्रीमसी करताय. सुप्रीमसी असे जे शब्द असतात ना, ते मुद्दाम चिटकवण्याची कूटनीती महाराष्ट्रात कोण करतं हे मराठा समाजाला आता सांगायची गरज राहिलेली नाही. एका शेतकऱ्याचा सामान्य मुलगा एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करतंय हे पाहूनच तुमच्या पोटदुखी वाढलेली आहे. आपण म्हणाला की जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या बाबतीत कन्फ्यूज आहेत. एकदा स्वतःकडे बघा. एकदा तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या क्षणी नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करता, हिंदू राष्ट्र बोलता. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा कोणीही व्यक्ती नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करू शकत नाही हे बोलत असताना तुम्ही काल म्हणालात की मी 50% गुणवंतांच्या जागांचं संरक्षण करत आहे. अहो सदावर्ते, हे तुम्ही बोलावं का? तुम्ही मी एका कॉलेजमध्ये शिकलो. तुम्ही पहिल्यांदा डेंटिस्ट होता, नंतर विधीची डिग्री घेतली. त्या काळात शिकलेल्या सगळ्यांना विचारा, तुमचा गुणवत्तेचा काही संबंध आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही हे दाखला देताना ब्राह्मण, मारवाडी अशा जातींचा उल्लेख केलाय. गुणवत्ता ही कुठल्या जातीची मक्तेदारी नसते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विसरताय, तुम्ही कॉलेज जीवनात असताना मला सांगा की सर्वात जास्त ब्राह्मणांना शिव्या कोण देत होत? ब्राह्मण प्राध्यापकांना त्रास कुणी दिला? आपण जे विद्यार्थ्यांना वेटीस धरून स्वार्थासाठी आंदोलन करायचा, त्या आंदोलनामध्ये जनेव तोडो भारत जोडो ही घोषणा कोण देत होत हे विसरलात का? आणि आता तुम्ही नथुराम गोडसे, हिंदू धर्म असं काय 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 मानताय, हे तुमच्या बोलवत्या धण्यामुळे दिलेल्या टॉनिकमुळे हे सगळं सुस्तय असं मला वाटतं. परंतु तुमचा हा थिल्लरपणा महाराष्ट्र जास्त काळ सहन करणार नाही. फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, यामध्ये असली थिल्लरगिरी चालणार नाही. मराठा समाज असल्या तुमच्या वक्तव्यांना कधीही भीक घालणार नाही एवढं मी सांगतो. आणि मराठा समाज आरक्षण मिळवूनच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ. धन्यवाद.